डॉक्टर सरोदे यांनी प्राधिकरण तसंच कुठल्याच शासकीय कागदपत्रांची पूर्तता न करता अनधिकृतपणे बांधकाम सुरू करून वरून नेरळ ग्रामपंचायतीची नाहक बदनामी सुरू केल्यानं आता पुन्हा एकदा ग्रामपंचायतीकडून डॉक्टर सरोदे यांना सुनावण्यात आले. शिवाय कागदपत्रांची पूर्तता करा, आपल्याला बांधकामाला परवानगी दिली जाईल असं डॉक्टर सरोदे यांना सांगण्यात आलंय. डॉक्टर सरोदे यांनी जुन्या घरातील दवाखाना पाडून तिथे नव्यानं मोठं रुग्णालय बांधण्यासाठी काम सुरू केल्यानं स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेतला. त्यावर बांधकामाची परवानगी ग्रामपंचायत देत नसल्यानं डॉक्टर सरोदे आणि पोलीस मित्र संघटना उपोषण करणार असल्याचं सांगितले. नेरळ ग्रामपंचायत वॉर्ड क्रमांक 4 मधील सुगवेकर आळी येथे ही जमीन आहे. येथे डॉक्टर दिनकर नागो सरोदे हे अनेक वर्ष एका कौलारू घरात छोट्या स्वरूपात दवाखाना चालवत होते. दरम्यान डॉक्टर सरोदे यांनी त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपात RCC बांधकाम करून रुग्णालय बांधण्यास सुरुवात केली. कुठलीही परवानगी नसताना डॉक्टर सरोदे रुग्णालय बांधत असल्यानं येथील स्थानिकांनी आवाज उठवला. सदर जमीन ही 19 खातेदारांची मिळकत असल्यानंच या खातेदारांनी आवाज उठवला. त्यामुळे प्राधिकरण विभागाने देखील डॉक्टर सरोदे यांना बांधकाम थांबवण्याचे आदेश देत काम न थांबवल्यास बांधकाम तोडण्यात येईल अशा सूचना करून प्राधिकरणानं ग्रामपंचायतीला UDCPR च्या नियमानुसार परवानगी देण्यात यावी म्हणून आदेश दिलेत. परंतु डॉक्टर सरोदे यांनी अद्याप नियमांचे पालन केलेलं दिसत नाही. उलट डॉक्टर यांनी पोलीस मित्र संघटना यांना हाताशी धरून प्रशासनालाच विरोध दर्शवत उपोषणाचा इशारा दिलाय. माझे सर्व पेपर वगैरे सादर करून सुद्धा BDO परमिशन सुद्धा हे BDO सुद्धा हे मानत नाही, ऑर्डर मानत नाही. म्हणून मी आता मला उपोषणाला वय माझं 70 वर्ष वय असला म्हणजे उपोषणाला बसू शकत नाही. म्हणून मेश कदम पोलीस मित्र संघटना रायगड अध्यक्ष महाराष्ट्र अध्यक्ष यांच्याकडे हे प्रकरण सुपूर्द केले आणि त्यांना सांगितले तुम्ही मला याच्यात दाद मागून द्यावी. की एखादं घर जर त्या व्यक्तीने बांधलेलं आहे आणि त्याला जर त्याच जागी त्याच ठिकाणी दुसरं घर बांधायचं असेल तर फक्त ग्रामपंचायतीला परवानगी मागणी आहे की बाबा आम्हाला या घर नवीन बांधायचं आहे. तशा त्या प्रकारे त्याने अर्ज केलेला आहे. आणि आश्चर्याची बाब म्हणजे ज्या डॉक्टरांनी जे घर जे क्लिनिक होतं दवाखाना होता त्याच जागेत तेवढंच क्षेत्र म्हणजे त्या क्षेत्रापेक्षा कमी बांधकाम करत आहेत तरीसुद्धा ग्रामपंचायत त्यांना सर्वे करायला सांगते ही मोठी आश्चर्याची बाब आहे. आता माझ्याकडे 2006 पासून ते आतापर्यंत त्याने घरपट्टी कर भरल्याची पावती माझ्याकडे आहे. तर एखादा घरपट्टी असेल किंवा दवाखाना असेल किंवा कुठल्या मिलकतीचा जर का कर भरलेला असेल आणि तो नवीन जर बांधत असेल तर त्याला नॉमिनल ज्या जसे आहे तशी बांधण्यास परवानगी द्यावी किंवा जेवढ्या जागा आहे तेवढ्यामध्ये बांधण्यास परवानगी द्यावी. हे तर कोणाला अनपण माणसाला पण समजेल म्हणजे ग्रामसेवकाने का दिले नाही. एकूणच नेरळ ग्रामपंचायतीकडून वारंवार डॉक्टर सरोदे यांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी म्हणून सांगण्यात येत होतं. परंतु डॉक्टर कागदपत्रांची पूर्तता करीत नाहीत. शिवाय दरवेळी बांधकामासाठी वेगवेगळ्या अर्जाच्या माध्यमातून मागणी करून शासनाची दिशाभूल करत असल्याचा आरोप नेरळ ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच तसंच ग्रामसेवकांनी केलाय. दिलेले पेपर परमिशनसाठी आवश्यक असणारे पेपर मागवण्यात आले त्याच्यामध्ये 2 त्रुटी दिसण्यात आल्या. त्यामध्ये सिटी सर्वे नंबर 67/1-2-3-6-7 चे एकूण क्षेत्र 1974 चौरस मीटर इतके असून यामध्ये 19 खातेदार आहेत. पंचायत समितीने दिलेल्या पत्रानुसार त्याची मोजणी करणं आवश्यक आहे आणि संबंधित खातेदारांची NOC म्हणजे न हरकत लगतच्या खातेदारांची न हरकत घेणे बंधनकारक आहे. ते पेपर सादर न करता उगाचच ग्रामपंचायतीला वेटीस धरून परमिशनची वारंवार मागणी केलेली आहे. ग्रामपंचायतीने त्यांना वेळोवेळी आवश्यक ते पेपर सादर करण्यासाठी पत्र व्यवहार केलेलं आहे आणि ते हे पत्र आहे. ग्रामपंचायतीची हीच मागणी आहे की त्यांनी जे आवश्यक परमिशनसाठी जे पेपर आहेत त्याची पूर्तता करावी. ग्रामपंचायत त्यांना परमिशन देण्यास बंधन करत नाही. दिनकर सरोदे डॉक्टर यांना नेरळ ग्रामपंचायतीने दवाखाना बांधण्यास परमिशन द्यावी पण त्याआधी त्यांनी जे ग्रामपंचायतीला आवश्यक कागदपत्र आहेत त्याची पूर्तता करावी आणि त्यांना परमिशन
देण्यात येईल असं ग्रामपंचायत सरपंच आम्ही सगळ्या सदस्यांना. यावर नेरळ ग्रामपंचायत शासकीय अधिकारी असलेले ग्रामसेवक गणेश गायकर यांनी डॉक्टर सरोदे यांना पुढील परवानगीकरिता ना हरकत दाखला दिला होता, परंतु काही तक्रारदार यांनी प्राधिकरणाकडे तक्रार दिल्याचं सांगितल्यानं प्राधिकरणानं UDCPR नुसारच परवानगी देण्याचं सांगितलं होतं, परंतु डॉक्टर यांनी तिथेही शासनाची फसवणूक करून स्वतःची सही केली असल्याचा गंभीर आरोप आता करण्यात आलाय. RCC दवाखान्याबाबत बांधणीबाबत आपल्याकडे परवानगी मागितली होती, त्यानुसार ग्रामपंचायतीने त्यांना नगरच्या सभेत हे घेऊन ठराव घेऊन त्यांना नाहरकत दाखला आणि अटी शर्टी टाकून त्यांना आपण नाहरकत दाखला दिलेला होता. परंतु यांनी आपल्याकडे ग्रामपंचायतीला आणि सर्व डॉक्टरांना यांना बांधकाम थांबवण्याबाबत नोटीस दिली होती. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीने पत्र आपल्या ग्रामपंचायत प्राप्त झाल्यानंतर प्राधिकरणाच्या म्हणजे पत्रानुसार सर्वोदय डॉक्टर यांना आपण सदरची बांधकाम थांबवण्याबाबत पत्रव्यवहार केलेला होता. त्यानुसार त्याने प्राधिकरणाने त्याच्या नियम अटी टाकून त्याने किंवा परमिशन आमच्या प्राप्त झाल्यानंतर बांधकाम करावं असं त्यांनी त्या पत्रात उल्लेख होता. त्यानुसार त्यांनी त्यांचं झाल्यानंतर तक्रार सादर केल्यानंतर परत प्राधिकरणाने सदरचे ग्रामपंचायत बांधकाम हे ग्रामपंचायतीनेच परमिशन द्यावी ह्या अनुषंगाने त्यांनी UDCPR प्राधिकरणाने त्यांना एक अर्ज दिला होता. त्या ते पत्र घेऊन आपल्याकडे ग्रामपंचायतीत सर्वदे डॉक्टर आपल्याकडे आले, त्यानुसार आपल्याकडे ग्रामपंचायत त्यांनी पत्र हे केलेला. परंतु जे अर्ज सादर करायचं होतं ते एक इंजिनियर यांची सही आणि संयुक्त सहीने ते सादर न करता ते स्वतःच्या सहीने अर्ज सादर केला होता. त्यानुसार त्यांना जय कागदपत्र सादर शेवटला केलेलं, त्यानुसार ग्रामपंचायत ठरावावर ठराव केलेला आहे की त्यानुसार त्यांनी कागदपत्र. परंतु जर ते पत्र सादर न करता त्यांनी श्री कदम यांच्या मार्फत आंदोलनाचा इशारा ग्रामपंचायतीकडे दिलेला आहे आणि सदरचे म्हणजे जी जर ग्रामपंचायत परमिशन देत असते ती एकटा ग्रामसेवक अगर ग्राम देत नसून जे निर्णय घेणार प्राधिकरण सभासद बॉडी जे असते ती निर्णय घेत असते. परंतु त्या बॉडीच्या अशा निदर्शन आला की जोपर्यंत कागदपत्र सादर करत नाही म्हणजे त्यांचे हद्द कायम करत नाही त्यानुसार त्यांना परमिशन देता येणार नाही असं ग्रामपंचायत ठरवण्यात आलेलं आहे. आणि जे पैसे भरलेले आहेत त्यांनी UDCPR पण पैसे त्यांनी जे पण भरलेले आहेत ते त्यांनी मागच्या महिन्यात अर्ज दाखल करून ते पैशाची मागणी परत ग्रामपंचायत केलेली आहे आणि ग्रामपंचायत चेक काढलेला आहे आणि त्यानुसार त्यांना पैसे परत देणार. एकूणच डॉक्टर सरोदे यांनी बांधकाम परवानगीबाबत प्रत्येक वेळी वेगवेगळे कारण समोर आणून ग्रामपंचायतीची दिशाभूल केली. तर रुग्णालय बांधण्यासाठी सरोदे यांनी जो आर्किटेक्ट नेमला त्या आर्किटेक्टकडून आता ग्रामपंचायतीस एक पत्रक देण्यात आलंय. त्यात शासकीय परवानगी नसल्यानं व दिलेल्या जागेत नियमानुसार बांधकाम केले नसून रस्त्यालगत जागा न सोडल्यानं आपण हे काम बेकायदेशीर असल्याचं म्हणत सोडत असल्याचं त्यांनी सांगितलंय. एकंदरीत उच्च शिक्षित असलेले तर नेरळ शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर दिनकर सरोदे यांनी प्रशासकीय नियमांचे पालन न करता रुग्णालयाचे बांधकाम सुरू केल्याची पहिली चूक दिसते. त्यातच आवश्यक असलेल्या कागदपत्रांवर स्वतःच स्वाक्षरी केलं असल्याचं देखील सांगण्यात आल्यानं डॉक्टर आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या संस्थेवर का कारवाई होऊ नये म्हणूनही विचारणा करण्यात येते. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ.